गुरु ही आला नाही पाय भरा अजून किती वेळ झाली यायचा एक कुठे पत्ता नाहीये आई फोन करून पान बाई नाही बाई फोन केला तर चिडतेत ना खूप म्हणतेत मूर्खा का तू पळून गेलो होतो का मी कामासाठीच बाहेर गेलो होतो ना ठेव बाई ताट आई काहून एवढी काळजी करून राहिले तुम्ही येतील ना पुरुष माणसांचं हे असंच असते जेवायला वाढ आलोच असं सांगते आणि आई जेवायच्या वेळेला कुठेतरी बाहेर जाऊन बसते गरम गरम चपात्या गार गोट होतील तरी पण हे यायचे नाही आई पाहता का जरा आले वाटते आला बापा ये बर झालं तू तरी आला लवकर काय विशेष आता विशेष का बरं त्यात सगळ्यांनी एकत्र जेवलेलं बरं असते नाही का चल आता लवकर हात पाय तोंड धुवून घे तुम्ही वाट पाहत होतो आम्ही एकत्र जेवायला बसूया चल हो गुरु काय बरं फुलाचा मंद वास येऊन झाला ना मोगऱ्याचा ना वा मोगऱ्याचा पण मोगऱ्याचा वास आहे ना वा मोगऱ्याचा वास येतोय हो ना का चिपवते तू काय नाही कुठे काय या हातात काहीतरी ऐकासलं पुढकं येते दाखव बरं आई आता पाहिजे नाही दाखव आई बाई काय बर मोगऱ्याच्या माळा गजरे म्हणतात आई गजरे गजरे आणले तू कोणासाठी कोणासाठी आणणार तू तुझ्यासाठी आणले आणि तू ना सगळ्या सरप्राईजचा विचका करून टाकलास हाय बाई गजरे आणले मिळाले का ना इतक्या वर्षांनी माझ्यासाठी छान छान बरं वाटलं खूप बरं वाटलं जा आता हात पाय तोंड धुवून घे जेवायला बसूया आपण हा हो मारते हा मी थँक यू वल्ले शाबाद पोट्या माझ्यासाठी आणले का वाते ना मी आई हे आलेत का हाव तुमचे हे चालेत काय होई मज्जा आज एका मुलीची काय झालं सकाळी चिठ्ठी का आता गजरे का आई कमी आणलेत का गजरे आई बाई मी आणते का गजरे पाय बर कशी आहे गुरुनी आणले तुझ्यासाठी आणि मला म्हणते कसा आई तुझ्यासाठी आणले ते गजरे सरप्राईज मी पण म्हटलं वा रे पोट्ट्या माझ्यासाठी आणले गजरे इतक्या वर्षांनी आपल्या आईसाठी म्हणलं मस्त मलाही बरं वाटलंय थँक्यू व्हेरी मच आण घालते घेऊन आले राधिका हे गजरे तुझ्या नवऱ्यानी आणलेत तुझ्यासाठी माळ मी माळते राधिका या गजऱ्यासारखा सुगंध आयुष्यभर तुझ्या संसारामध्ये दरवळू दे कोणाची ऑर्डर ग नानीजी ते तांदळ आहेत ना हा त्यांनी नवीन दुकान टाकलंय गृहोपयोगी वस्तूंच अगं बाई पण मग पहिल्या दुकानात आहो नानीजी तिथे आता मुलगा बसतो हे नवीन दुकानात असतात चला नवीन एक ऑर्डर मिळाली नानीजी मला या छोट्या छोट्या ऑर्डरचं काही नाही वाटत हो पण यांच्या ऑफिसची ऑर्डर आहे ना त्याचं टेन्शन येऊन राहिलं ती वेळेत पुरी झाली पाहिजे नाही तिथे चूक होऊन चालायचं नाही तिथे चुकीला माफी नाही हे मात्र बरोबर आहे पण तुझे नानाजी नेहमी सांगतात की नाही जिथे परफेक्शन असतं तिथे चूक होणंच शक्य नाही आणि तुझ्या कामात आहे ना परफेक्शन चूक होणारच नाही बरं गुरुनाथच्या ऑफिसचं काम कुठवर आलंय आता 2-3 दिवसात होऊन जाईल ना पूर्ण अरे मग काळजीचं कारणच नाही तू ना उगाचच काळजी करत बसतेस तुला सवय लागली काळजी करण्याची शांत 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 बकुळा मावशी काय झालं इतकं या सोसायटीतली बित्तम बातमी असते बकुळाकडे जरा खुट्ट झालं की पहिली बातमी हिच्याकडे काय अहो सोसायटीचं काय नाही आपले गुरुनाथ साहेब आहेत ना त्यांच्या
त्यांचं काय काय नाही साहेबांनी काल कमाल केली हवं मला त्यांच्या गाडीतून घरी नेऊन सोडलं शेणी अशी नुसती बघत राहिली माझ्याकडे एसटी मस्त एसटी मध्ये लागलंय ना बोकळा मावशी साहेबांनी पुढे आणखीन कमाल केली माझ्या एवढ्या जोड पिशव्या साहेबांनी गाडीत नेऊन ठेवल्या मला तर एकदम सपन पडल्या झालं बघा काय गप्पा चाललं वाटत काय नाही साहेबांनी काल मला घरी सोडलं त्यांच्या गाडीतून ते सांगत होते ताईला आणि नानीजीनं मी रिअली आश्चर्य नाही गुरुनाथ इतके हेल्पफुल असतील असं मला तरी नाही वाटत आहे समिधा असं काऊन बोलते अगं ते खरंच मदत करतात सगळ्यांना आता तुझ्या नोकरी बद्दल सांगितलं त्यांना तर म्हणाले का त्यांच्या ऑफिस मध्ये नाही पण त्यांच्या मित्राकडे शब्द टाकणार आहेत ते ताईंचं वशिला आहे ना मग आता समिधाताई तुमचं काम होणार बर का नानीजी कामाला लागते बर का लवकर आटप परत बसले बघ केवढं कौतुक आहे सगळ्यांना राधिकाचं पण राधिका तूही लक्षात घे आजच्या नंतर गुरुनाथ तुझ्या शब्दांवरती विश्वासही ठेवणार नाहीये राधिका थँक्यू बरं नानी मी येते समिधा कुठे बाहेर चालली का तू नाही मी जरा इंटरव्ह्यूला जाऊन येते मग तुला डबा हवा होता का नाही नाही नको डबा वगैरे नको नानी येते मी नानीजी मी पण आता आवरते साडी बदलून घेते यांच्या ऑफिस मध्ये जायचंय मला बकुळा मावशी चहा हवा का तुला चहा मी करते तुझा आवर तुझी आवरते ना मी करते देवा राधिकाचा आता छान जम बसलाय तिच्या सुखाला कोणाची दृष्ट नको लागायला आता देवती लवकरच तुझा हा प्लॅन होता हे गुरुनाथला नक्की कळेल पण ते स्मार्टफोन वापरणं मला नाही जमत न वापरता यायला काय झालं आता माझ्याच कंपनीचा बघ ना याच कंपनीचा घेऊन देतो तुला म्हणजे याच्यामध्ये फोटो सुद्धा इतके सुंदर दिसतात ना आता हे बघ हे फोटो किती छान आहेत बघ